आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय. सध्या मुंबईमधून भाजप प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. निमित्त जरी गणपती दर्शनाचं असलं तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या बैठका भाजपनं आज आयोजित केल्या. जे पी नड्डा आज त्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठका होणार आहेत आणि ही आपण दृश्य पाहतोय. वर्षा बंगल्यावरची आहेत. जे पी नड्डा आज मुंबईमध्ये विविध गणपतींचं दर्शन घेणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं आणि चिंतामणी गणपतीचं सुद्धा दर्शन घेणार आहेत. आशिष शेलार यांच्याही मंडळाच्या गणपतीचं ते दर्शन घेणार आहेत. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया ओमकडे. ओम, जे पी नड्डा यांचं आगमन झालेलं आहे मुंबईमध्ये आणि ही दृश्य आपण 24 तासच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय. काय नेमकं तपशील आहेत? आपण जसं पाहू शकतो की जे पी नड्डा यांचं मुंबईत आगमन झालंय. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवास असणारे वर्षावरती ते सध्या दाखल झाले आहेत. गणरायाचं दर्शन घेत आहेत. मुख्यमंत्री मात्र यावेळेला उपस्थित नाहीत. ते त्यांच्या सुनियोजित कार्यक्रमाबद्दल धाराशिवला गेलेले आहेत. मात्र या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानी काही क्षणांमध्ये दाखल होतील अशी एक माहिती आहे. त्यामुळे एकंदरच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय भाजपच्या नेत्यांच्या महाराष्ट्राचे दौरे जे आहेत त्याचा वाढतर आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी अनेक महत्वाचे नेते सुद्धा भाजपचे दिसतात, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत स्वागतासाठी. कोण कोण नेमकं उपस्थित आहे या ठिकाणी? अगदी जसं तुम्ही सांगितलं की भाजपची, महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक नेते मंडळी यावेळेला उपस्थित आहेत. निश्चितच मुख्यमंत्री या ठिकाणी अनुपस्थित असल्यामुळे इतर नेत्यांनी उपस्थित राहणं हे क्रमप्राप्तच आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे जे सुपुत्र आहेत, जे कल्याण डोंबिवलीचे खासदार देखील आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळते. ओम, यानंतर जे पी नड्डा सागर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत. कसा त्या पुढचा नेमका सगळा कार्यक्रम असणार आहे? जसं आपण पाहिलं असेल की या ठिकाणी वर्ष निवासस्थानावरून ते सागर निवासस्थानी दाखल होतील. त्या ठिकाणी ते एक तासभर असतील. त्यावेळेला गणपती दर्शनासह ते भाजप नेत्यांसोबत संवाद देखील साधणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे काही मोजके महत्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांची एक छोटीखाणी बैठक या ठिकाणी होईल. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होईल. त्यानंतर 2:15 सुमारास ते लालबागच्या दर्शनाला जातील. 2:30 ते चिंतामणीला दर्शन घेतील आणि शेवटी आशिष शेलारच्या वांद्र्यातल्या सार्वजनिक गणपती मंडळाला भेट देऊन जे पी नड्डा दिल्लीला दुपारी रवाना होईल. ओम, धन्यवाद दिलेल्या सध्याच्या या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी जे पी नड्डा यांच्या या दौऱ्यावर लक्ष ठेवून आहेत आणि सध्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर जे पी नड्डा आलेत आणि गणपतीचं दर्शन घेत आहेत.